सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यापासून निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. गेल्या 8 दिवसात मतदारसंघाचा कानोसा घेतला असता जनतेत विकासाचा मुद्दा व स्थानिक उमेदवाराची भावना प्रबळ असल्याचे जाणवत आहे. पक्ष कुठलाही असू देत त्याचा प्रश्न नाही आहे, फक्त एकतर तो सोलापूरचा हवा, स्थानिक हवा. त्यामुळे यावेळी सोलापूरकर भावनेच्या भरात न मतदान करता शहराच्या विकासासाठी सजग दृष्टीने मतदान करतील असे सध्याचे चित्र आहे. 2014-2019 या निवडणुकीत सोलापूरच्या जनतेनं उमेदवार कोण हे न पाहता भाजपला भरभरून मतदान केले. गेली 10 वर्षे सत्ताधारी खासदार आमदार असून देखील सोलापूरच्या जनतेचा भ्रमनिराश झालाय. गेल्या 10 वर्षात सोलापूर शहर अधोगतीकडे गेल्याची सार्वत्रिक भावना आहे. पुणे कोल्हापूर येथे विविध विकास कामे होत असताना देखील सोलापूर मात्र मागे पडल्याची खंत सोलापुरी जनतेला आता टोचत राहते. महागाई वाढलेली आहे, सुशिक्षित बेरोजगार, कामं करण्यासाठी काम उठकत काम भेटत नाही त्यांना, शेतकरी परेशान आहेत, अनेक प्रश्न आहेत, काहीच सोडवले नाहीत भाजप नगर सगळं लावालावीची काम केले. ही टोचणारी भावनाच या वेळेच्या निवडणुकीच्या कळीचा मुद्दा असेल असे स्थानिक राजकीय जाणकार सांगत आहेत. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व भाजपचे राम सातपुते यांच्यात अटीतटीची लढत असून वातावरण देखील तसेच आहे. लोकसभा मतदारसंघात 4 भाजप समर्थक आमदार असल्याने भाजपला ही निवडणूक सोपी जाईल असे सांगितले जात होते. मात्र शहरातील प्रलंबित प्रश्न, पाणीटंचाईची समस्या आणि स्थानिक विरुद्ध उपरा हे मुद्दे घेऊन प्रणिती शिंदे यांनी आक्रमक प्रचारास सुरुवात केली. त्यामुळे भाजपसाठी यावेळची लढाई ही जिकिरीची ठरणार आहे. सोलापूरच्या जनतेचा 10 वर्षात झालेला भ्रमनिराश पाहता जनताच विकासाच्या मुद्द्यावर जास्त आक्रमक झालेली असल्याने उमेदवारांना देखील विकास कामांवर बोलावे लागत आहे. त्यामुळे सोलापूरकर यावेळी मोदींवर विश्वास ठेवून पुन्हा भाजपला संधी देतात की आपल्या भागातील स्थानिक उमेदवाराला संधी देतात हे 4 जूनला दिसून येईल. इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.